सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पोलिसांनी एका नव्या नवरीला आणि तिच्या काही साथीदारांना अटक केली आहे. या नवरीवर तिने दलालाच्या माध्यमातून आधी 3 लाख रुपये घेतले आणि खोट्या पद्धतीने लग्न केल्याचा आरोप आहे. दरम्यान ही महिला आधीपासूनच विवाहित होती, तसेच ती 2 मुलांची आई असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्न केल्यानंतर ही महिला पळून जाण्याच्या तयारीत होती, मात्र पोलिसांनी तिला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाडमेर जिल्ह्यातील एका व्यक्तीचे लग्न ठरत नव्हते, त्या दरम्यान त्याची जुझाराम नावाच्या एका व्यक्तीशी भेट झाली. त्याने या व्यक्तीला त्याचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर लग्नाळू व्यक्तीने त्याच्या भावाशी बोलून घेतले. तसेच 27 डिसेंबर रोजी बाडमेर मधील कोर्टात सदर व्यक्तीचे एका महिलेसोबत लग्न लावून दिले गेले. नववधूची ओळख पंजाब मधील कोडाबाई अशी झाली आहे. लग्नाच्या 10 दिवसांपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. त्यानंतर दलाल नवऱ्याला फोन करून महिलेच्या कुटुंबात लग्न असल्याचं सांगितलं, तसेच तिला पंजाब मध्ये पाठवण्यास सांगितले. मात्र त्यामुळे कुटुंबियांच्या मनात शंका उपस्थित झाली. त्यांनी नवरीकडे चौकशी केली तेव्हा तिने सर्व काही कथन केले. तिने सांगितले की माझं आधीच लग्न झालेलं आहे, मला 2 मुलं आहेत, मला सोडा, अशी विनवणी तिने केली. त्यानंतर नवऱ्याचा भाऊ आणि अन्य एकाने मिळून या महिलेला पोलीस ठाण्यात आणले. तिथे पोलिसांनी केलेल्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीमुळे नवऱ्याच्या कुटुंबियांना धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी 3 दलाल आणि या महिलेवर फसवणुकीसह अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर नवरीसह तिच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली, तसेच दलालांना अटक करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.